नमस्कार मित्रांनो, जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरती तांत्रिक घटक भाग अंतर्गत मित्रांनो आज 19व्या क्रमांकाचा भाग आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। यामध्ये मित्रांनो शोध आणि संशोधक या ठिकाणी आपण पाहणार आहोत। प्रत्येक परीक्षा मित्रांनो तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, आरोग्य विभाग भरती परीक्षा असेल किंवा परीक्षा कुठली असेल मित्रांनो, यावर शोध आणि संशोधक यावर आधारित मित्रांनो तुम्हाला 1 ते 2 प्रश्न विचारला जातो। तर चला वेळ लावला तर व्हिडिओची सुरुवात करूया। तर पहा, क्षय म्हणजे टीबी ह्या आजाराचा शोध कोण लावला? तर रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने लावला। रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने लावला। टीबी हा जो काय आजार आहे जीवाणूपासून होतो, टीबी हा आजार जीवाणूपासून होतो। 24 मार्च हा दिवस जगामध्ये जागतिक टीबी दिन म्हणून साजरा केला जातो। आणि जो काय टीबी हा आजार आहे यावर आधारित बी सी जी स्वरूपाची लस दिली जाते। आता पहा, जीवनसत्वाचा शोध कोणी लावला? तर फुंक या शास्त्रज्ञाने जीवनसत्वाचा शोध लावले। देवीची लसचा शोध कोणी लावला? तर एडवर्ड जन्नर या शास्त्रज्ञाने देवीच्या लसीचा शोध लावला। अनुवंशिकतेचा शोध कोण लावला? तर जॉन मेंडेल या शास्त्रज्ञाने अनुवंशिकतेचा शोध लावला। यांनी वटाण्याच्या झाडावर प्रयोग केलेले आहेत आणि 7 प्रयोग केले। उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणी मांडला? तर चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला। पेन्सिलिनचा शोध कोणी लावला? तर फ्लेमिंग या शास्त्रज्ञाने पेन्सिलिनचा शोध लावले। पेन्सिलिनचा शोध कोण लावला? तर फ्लेमिंग या शास्त्रज्ञाने पेन्सिलिनचा शोध लावलेला आहे। मलेरियाच्या जंतूचा शोध कोणी लावला? तर मलेरियाचा जंतूचा शोध रोनाल्ड रॉस या शास्त्रज्ञाने लावलेला आहे। मलेरियाच्या जंतूचा शोध रोनाल्ड रॉस या शास्त्रज्ञाने लावला। ऑक्सिजन वायूचा शोध कोणी लावला? तर प्रिस्टले या शास्त्रज्ञाने ऑक्सिजन वायूचा शोध लावलेला आहे। आणि हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण 21% असतं। थर्मामीटरचा शोध कोणी लावला? तर गॅलिलिओ या शास्त्रज्ञाने थर्मामीटरचा शोध लावलेला आहे। रेडिओचा शोध कोणी लावला? तर मार्कोनी या शास्त्रज्ञाने रेडिओचा शोध लावलेला आहे। रेडिओचा शोध कोण लावला? मार्कोनी या शास्त्रज्ञाने रेडिओचा शोध लावला। आता सिंथेटिक जीन्सचा शोध कोणी लावला? तर हरगोविंद खुराना या शास्त्रज्ञांनी सिंथेटिक जीन्सचा शोध लावला। हरगोविंद खुराना हे भारत देशाचे शास्त्रज्ञ आहेत। भूमितीचा शोध कोण लावला? तर युक्लिड या शास्त्रज्ञाने भूमितीचा शोध लावला। युक्लिड या शास्त्रज्ञाने भूमितीचा शोध लावला। सापेक्षतावादाचा सिद्धांत कोणी मांडला? तर सापेक्षतावादाचा सिद्धांत आइन्स्टाईन या शास्त्रज्ञांनी सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडलेला आहे। ठीक आहे, ब्रेल लिपीचा शोध कोणी लावला? तर लुईक ब्रेल या शास्त्रज्ञाने ब्रेल लिपीचा शोध लावला। आता ब्रेल लिपी कशासाठी असते? तर ब्रेल लिपी अंध व्यक्तीसाठी ब्रेल लिपी असते। किरणोत्सारितेचा शोध कोण लावला? तर हेनरी बॅकवेरल या शास्त्रज्ञाने किरणोत्सारितेचा शोध लावला। कोणी लावला? किरणोत्सारितेचा शोध हेनरी बॅकवेरल या शास्त्रज्ञाने किरणोत्सारितेचा शोध लावला। अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, किरणोत्सारितेचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर हेनरी बॅकवेरल या शास्त्रज्ञाने लावलेला आहे। विमानाचा शोध कोणी लावला? तर विमानाचा शोध राईट बंधू या शास्त्रज्ञाने 1904 विमानाचा शोध लावला। 1904 राईट बंधू यांनी विमानाचा शोध लावला। रडार यंत्राचा शोध कोण लावला? तर रडार जे काही यंत्र आहे याचा शोध टेलर यंग या शास्त्रज्ञाने लावला। कोणी? टेलर यंग या शास्त्रज्ञाने रडार यंत्राचा शोध लावला। वैश्विक किरणाचा शोध कोण लावला? तर होमी बाबा या शास्त्रज्ञाने वैश्विक किरणाचा शोध लावलेला आहे। लेझर किरणाचा शोध कोण लावला? तर चार्ल्स स्टोन या शास्त्रज्ञाने लेझर किरणाचा शोध लावलेला आहे। स्टेथोस्कोपचा शोध कोण लावला? तर लायकेन या शास्त्रज्ञाने स्टेथोस्कोपचा शोध लावला आहे। स्टेथोस्कोपचा शोध जर विचारला तर लायकेन या शास्त्रज्ञाने लावलेला आहे। वायुभारमापकाचा शोध कोण लावला? तर टॅरिचेली या शास्त्रज्ञाने वायुभारमापकाचा शोध लावलेला आहे। ग्रामफोनचा शोध कोण लावला? तर एडिसन यांनी लावलेला आहे। आगबोर्डचा शोध प्लुटन या शास्त्रज्ञाने लावलेला आहे। आता बाकीचे काय महत्त्वाचे शोध आणि संशोधक या ठिकाणी पाहूयात। तर पहा, मलेरिया रोनाल्ड रॉस, पोलिओच्या लसीचा शोध साल्क या शास्त्रज्ञाने लावला, घटसर्प फेडरिक लोफलर यांनी लावला, इन्सुलिनचा शोध फेडरिक बेंटिंग या शास्त्रज्ञाने लावलेला आहे, रेबीजचा शोध लुईक पाक्चेर या शास्त्रज्ञाने लावला, होमिओपॅथीचा शोध हायनमन जर्मनी देशाचा होता यांनी लावलेला आहे, कार्बन डायऑक्साईडचा शोध रॉस हेलमँड यांनी लावलेला आहे, फॉस्फरसचा शोध ब्रँड या शास्त्रज्ञाने लावलेला आहे, स्टेथोस्कोपचा शोध लायकेन या शास्त्रज्ञाने लावला, टेलिफोनचा शोध अलेक्झांडर ग्रहम बेल या शास्त्रज्ञाने लावला, संगणकाचा शोध हॉर्नबुश व शॉल्क या शास्त्रज्ञाने लावलेला आहे, वाफेच्या इंजिनचा शोध जेम्स वॅट या शास्त्रज्ञाने लावला। हा खूप वेळेस विचारलेला आहे, वाफेच्या इंजिनचा शोध जेम्स वॅट या शास्त्रज्ञाने लावलेला आहे। हेलिकॅप्टरचा शोध कोण लावला? तर सिरकोसी यांनी हेलिकॅप्टरचा शोध लावला। गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटन या शास्त्रज्ञाने लावलेला आहे। भूखंड वहन सिद्धांत कोणी मांडला? तर आल्फ्रेड वेगनर या शास्त्रज्ञाने भूखंड वहन सिद्धांत मांडलेला आहे। भूखंड वहन सिद्धांत कोणी मांडला? आल्फ्रेड वेगनर या शास्त्रज्ञाने मांडलेले। तर अशा स्वरूपामध्ये शोध व शास्त्रज्ञ या ठिकाणी आपण पाहिले शोध किंवा संशोधक असं सुद्धा आपण याला म्हणू शकतो। तर या कुठल्याही परीक्षेला मित्रांनो, परीक्षा कुठलीही द्या,
परीक्षा कुठली द्या, एक ते दोन मार्क मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी विचारला जाऊ शकतो। आणि स्पर्धा परीक्षेचा एक ते दोन मार्क जर इतर विद्यार्थ्यापेक्षा वेगळा मार्क जर तुम्ही जर घेतला तर यामध्ये तुमची पोस्ट मिळू शकते। त्यामुळे मित्रांनो हा टॉपिक अतिशय IMP होता। जेवढे काय मित्रांनो आपण टॉपिक आतापर्यंत जे काय 19 क्रमांकाचा हा टॉपिक होता, यापूर्वीचे जेवढे काय 18 टॉपिक आपण घेतले, सर्व टॉपिक मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून फेरी आणि अतिशय महत्त्वाचे टॉपिक आहेत। जे विद्यार्थी हे टॉपिकची माहिती पाहते, आता पहा या ठिकाणी मित्रांनो प्रिंटिंग स्वरूपामध्ये जरी नसले लिखित स्वरूपामध्ये जरी असले तरी मित्रांनो आपल्याला फक्त मार्काशी घेणं देणं आहे। त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी पेपरमध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय विचारलं जातं हे महत्त्वाचं आहे। ते लिहिलं कशाने किंवा या ठिकाणी पेंटिंगमध्ये लिहिलेलं आहे का तुम्हाला या ठिकाणी पेननं लिहून दिलेलं आहे यावर फोकस मारता येत नाही। परंतु मित्रांनो तुम्हाला यशस्वी होण्यासाठी या ठिकाणी कुठलं प्रश्न विचारले परीक्षेला जाऊ शकतात आणि IMP टॉपिक पूर्ण करून देणं हे मित्रांनो या ठिकाणी आपलं काम आहे। त्यामुळे मित्रांनो अतिशय महत्त्वाचे एक दिशादायक प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत। तर मित्रांनो हा व्हिडिओ होता, व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो आपलं मत तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे नेमकं तुम्हाला कसं वाटलं ते। तर मित्रांनो यामध्ये जर तुम्हाला काही त्रुटी वाटत असेल किंवा यामध्ये काही सुधारणा हवी असतील तर मित्रांनो जोपर्यंत आता माणूस हा एक मित्रांनो चुकीचा पुतळा असतो, त्यामुळे मित्रांनो जर यामध्ये तुम्हाला काही सुधारणा हवी असतील किंवा कुठल्या गोष्टीवर जर तुम्हाला डाऊट असेल तर मित्रांनो नक्की तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी कमेंट करू शकता। मित्रांनो नक्की तुमचा एक सहकारी मित्र म्हणून मी नक्की मित्रांनो तुमचा कमेंटचा या ठिकाणी विचार करेल आणि मित्रांनो तुम्ही सांगितलेल्या कमेंट फॉलो करण्याचा प्रयत्न मी नक्की करेल। तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो, व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद।